नमस्ते, माझे नाव वैशाली मधुराव लवाडे। मी इयत्ता 6वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरतेल आहे। माझा विषय माझ्या स्वप्नातील गाव। अभिमानाने सांगते एका तुम्ही राव, अभिमानाने सांगते एका तुम्ही राव। स्वच्छ सुंदर घाणी मुक्त माझे गाव, स्वच्छ सुंदर घाणी मुक्त माझे गाव। गाव माझे गाव तुमचे गाव आपल्या सर्वांचे, गाव माझे गाव तुमचे गाव आपल्या सर्वांचे। मायेची आस म्हणजे गाव, प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव। मायेची आस म्हणजे गाव, प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव। जमिनीवरील स्वर्ग म्हणजे गाव, जमिनीवरील स्वर्ग म्हणजे गाव। निसर्गातील हिरवळ म्हणजे गाव, निसर्गातील हिरवळ म्हणजे गाव। सोन्याच्या खाणीतील सोनं म्हणजे गाव, सोन्याच्या खाणीतील सोनं म्हणजे गाव। जीवाला जीव देणारी माणसे म्हणजे गाव, जीवाला जीव देणारी माणसे म्हणजे गाव। माणसांमधली माणुसकी म्हणजे गाव, माणसांमधली माणुसकी म्हणजे गाव। प्रत्येक सणाचा उत्साह म्हणजे गाव, आनंदाची लहर म्हणजे गाव, आनंदाची लहर म्हणजे गाव। मंदिराचा सौंदर्य म्हणजे गाव, देवाचा जागर म्हणजे गाव। आईच्या पदराची ऊब म्हणजे गाव, वडिलांची माया म्हणजे गाव। मुलांना छान आहे ना कविता, कवितेमधील वडिलांचे वागणे कसे असतील व गावातील लोक कसे असतील हे सांगितले आहे। हद है शहर से निकली तो गाँव गाँव चली, शहर से निकली तो गाँव गाँव चली। कुछ यादें मेरे संग पाव पाव चली, कुछ यादें मेरे संग पाव पाव चली। माझ्या स्वप्नातील गाँव कसे असेल, माझ्या स्वप्नातील गाँव स्वच्छ सुंदर घाणी मुक्त असेल। आणि गावातील प्रत्येक घरामध्ये कचरा कुंड्या असतील, गावातील लोक कचरा कुंडीतच कचरा टाकतील। गावातील लोक स्वच्छतेचे सुंदरतेचे उपासक असतील। आणि गावात प्रत्येक घर बांधण्याआधी शौचालय बांधावीच लागेल, कारण गाव घाणीमुक्त राहील। आणि गावाच्या मधोमध एक मोठं मंदिर असावं, त्या मंदिरापुढे पार असावा। मुलांना पार म्हणजे काय, पार म्हणजे मंदिरापुढचा गर्द झाडांखालचा बसायचा वट्टा। त्या वट्ट्याखाली त्या वट्ट्यावर म्हातारे माणसे बसतील, मुले तिथे खेळायला येतील। आणि जेव्हा गर्मीमध्ये उन्हाळ्यामध्ये गर्मी होते तेव्हा लहान मुले तिथे येऊन खेळावीत। तेव्हा त्यांना वाटावे की झाड आपल्या फांद्यांनी त्यांना गर्द हवा देतं, जसं की कूलरची हवा। आणि माझ्या गावामध्ये असे आणखी 2-4 पार असावेत। आणि गावाच्या बाजूला एक मोठी वाहणारी नदी असावी, ती नदी 12 महिने व्हावी। आणि त्या नदीत मुले मुली मनसोक्त पोहावीत। आणि गावातील पशु पक्षी सुद्धा तिथे पाणी प्यायला यावीत आणि डुबकी मारावीत। गावाच्या चहूबाजूंनी सुंदर वेली, झाडे झुडपे व झाडांवर बांधलेले पक्ष्यांचे घटे असावेत। आणि गावात रस्ते असावेत, नको 4 पदरी रस्ते, 2 पदरी असले तरी चालावेत, कारण जेव्हा कोणत्या वृद्धाचे दुखत असले तर गावाकडून शहराकडे जाण्यासाठी 2 पदरीच रस्ता भरा। आणि गावामध्ये बंदिस्त नाले असावात, जसं की हडप्पा संस्कृतीमधील नाल्या बंदिस्त होत्या व माझ्या गावातील नाल्यासुद्धा बंदिस्त असाव्यात। आणि गावामध्ये अद्ययावत आरोग्य केंद्र असावं, तिथे म्हातारे माणसांचं दुखत असेल तर गावाकडून शहराकडे जाण्याची गरज पडली न पाहिजे। जसं की गरोदर मातांसाठी जवळच्या जवळ आरोग्य केंद्र पाहिजे। आणि गावामध्ये मोठं विद्यालय असावं, त्या विद्यालयामध्ये गावातील प्रत्येक मूल शिकायला जावं। आणि तिथे खेळण्यासाठी खूप खेळणी असावीत, वाचण्यासाठी ग्रंथालय असावं। आणि तिथे खूप झाडे असावीत, त्या झाडांखाली शिक्षक शिकवावीत, मुलांना शिकवावीत। आणि गावामध्ये अंगणवाडी असावी, तिथे लहान मुले खाऊ खायला जावीत। त्यांनाही खेळण्यासाठी खूप खेळणी असावीत, जसं की घोडा, गोल फिरणारे रिंगण, असे अनेक खेळ असावीत। आणि गावामध्ये असे असेल माझ्या स्वप्नातील गाव स्वच्छ सुंदर व घाणीमुक्त गाव। मुलांना तुम्ही गावाविषयी कविता करणारे कित्येक कवी पाहिले असेल, त्यातील एक नाव म्हणजे इंद्रजित भालेराव। त्यांची गावाविषयीची कविता खूप प्रसिद्ध आहे, ती मलाही खूप आवडली, कारण ती गावाविषयीची आहे। ऐकायची तुम्हाला।
काट्या कुपाट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काट्या कुपाट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं। कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काट्या कुपाट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काट्या कुपाट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं। काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं। पण त्याच्या घामाचा भावलंय सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। त्यांच्या घामाचा भावलंय सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काट्या कुपाट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। तर मुलांनो, गावा संपन्नता असेल तर गावाकडून शहराकडे जाणारे माणसाचे लोंढे थांबतील व कुटुंब एकत्र राहील। धन्यवाद।